मैसूर पाक बनवण्यासाठी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून, आणि 1.5 वाटी साखर घेतले, 2.5 वाटी तेल घेतले आणि 1 वाटी पाणी घेतले. आता गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये मी 2.5 वाट्या तेल घेतलेलं आहे, त्यातलं साधारण 1 वाटीभर तेल या पॅनमध्ये घालायचं आहे. 1 वाटीभर तेल यामध्ये घालायचं आहे. तेल थोडं तापून घ्यायचं आहे. यामध्ये आता हे बेसन घालायचं आहे आणि बेसन यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅस करायचं आहे आणि बेसन हे भाजून घ्यायचं आहे थोडं. आता बेसन पीठ ठेव, आपलं भाजत आलेलं आहे. हे बेसन पीठाचा वास यायला लागला की म्हणायचं ते भाजलं आहे, पण एकसारखं हलवत राहायचं, ह्याचा कलर जास्त बदलून द्यायचा नाही. आता हे बेसन पीठ आपलं भाजलेलं आहे, आता हे खाली उतरून ठेवायचं आहे. परत गॅसवर दुसरं भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आहे. आणि जे आपण पाणी घेतलेलं साधं पाणी, ते पाणी या साखरेमध्ये घालायचं आहे. आणि आता याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला साखर जरा हलवत राहायची. जे मी 2.5 वाटी तेल घेतलं आहे त्यातलं 1/2 वाटी तेल काढलेलं आहे आणि इथं 1/2 वाटी मी तूप त्यात मिक्स केलेलं आहे. 1/2 वाटी तूप घातलेलं आहे. आता इकडे पाक होतो आहे, तोपर्यंत एक असं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे चाळून ठेवायचे. आता आपला पाक होत आलेला आहे, बघूया आपण. असं एका बोटावर जरा पाक घ्यायचा आणि असं 2 बोटाने असा पाक बघायचा झाला काय, अशी तार धरते. पाक हा आपला झालेला आहे, एकतारी पाक म्हणायचं याला. एकतारी पाक झालेला आहे. आता ते जे पीठ भाजलेलं आहे ते पीठ या पाकामध्ये घालायचं आहे. सगळं पीठ यामध्ये घालायचं. आणि एकसारखं हलवायचं आहे. हे पीठ या पाकामध्ये एकसारखं झालं पाहिजे. हे बघा, असं एकसारखं झालं आहे. आणि ते 2.5 वाटी तेल घेतलेलं, त्यातलं 1.5 वाटी जे तेल राहिलं आहे ते मी कढायला ठेवलेलं, आणि त्यातलं थोडं थोडं तेल आता यामध्ये घालायचं आहे आणि परत हलवायचं आहे. असं हे थोडं थोडं तेल यामध्ये घालायचं, परत हलवायचं. परत हे एकसारखं तेल त्यामध्ये मिक्स झालं की परत अजून त्यातलं तेल थोडं थोडं घालायचं. असं करत करत ते तेल संपवायचं आहे. तेव्हा ते तेल असं थोडं थोडं घालायचं आहे. इथे मी सगळं तेल आता त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे एकसारखं हलवत राहायचं आहे मध्यम गॅसवर, जोपर्यंत त्याला जाळी सुटत नाही पिठाला, तेल आपल्याला बाजूला आलेलं असं वाटत नाही, तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. एवढं आहे चांगलं. आता याला जाळी सुटले, तेलही चांगलं बाजूला सुटत आले. अजून 1 मिनिटभर याला हलवूया. आता हे चांगलं जाळी ह्याला सुटलेली आहे. आता काय करायचं, जे आपण चाळण ठेवलेलं भांडं होतं ते भांडं घ्यायचं आणि या चाळणीमध्ये हे आता भाजलेलं पीठ सगळं काढायचं आहे. हे चाळणीमध्ये का काढायचं, तर तुमचं जर यात चुकून एक्स्ट्रा तेल झालं तर ते एखाद्या वेळेस खाली गळतं. आता हे तेल मी इथं बरोबर घेतलं आहे त्यामुळे हे तेल गळणार नाही, पण चुकून तुमचं जर असं जास्त झालं तर ते चाळणीमधून तेल खाली गळतं. आता हे जरा गार होऊ द्यायचं आहे. आता हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण की जर सगळं खूपच गार झालं तर वड्या पाडायला अवघड जातं, त्यामुळं अजून थोडं गरम आहे तोपर्यंतच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा ह्या वड्या पाडून घ्यायच्या. आता वड्या पाडलेल्या आहेत, पूर्णपणे गार झालेला आहे, तर ह्याच्या वड्या आपण काढून बघूया. इतक्या खुसखुशी त्या वड्या होतात,
हे दात नसणारे सुद्धा खाऊ शकतात, इतक्या खुसखुशीत अशा ह्या वड्या होतात। तेव्हा वड्या आपल्या झालेल्या आहेत, आतून सुद्धा इतका खुसखुशीत इतका पोकळ असा म्हैसूर पाक झालेला आहे। तेव्हा इतका छान म्हैसूर पाक एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच हा म्हैसूर पाक विरघळतो। तर तुम्हाला ही म्हैसूर पाकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण मी जो व्हिडिओ टाकेल त्याचे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।